नमस्कार, आज आपण फाटलेल्या चादरीपासून पायपुसणी तयार करणार आहोत। त्यासाठी आपण आयताकृती फाटलेली चादर घेतलेली आहे। दोन पदर चादरीचे घेतल्यावर त्यावर आणखीन दोन पदरी दुसरं कापड ठेवलेलं आहे, जेणेकरून आपलं पायपुसणं हे स्पंजी होईल। आता हे अशा प्रकारे दुमडून आपण आतमध्ये सेट करून घेणार आहोत। आता हे कापड व्यवस्थित सेट केल्यानंतर आपण ते शिवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सरळ शिवत जाणार आहोत, एक समान अंतरावर शिवणार आहोत, जेणेकरून आयताकृती शिवण दिसेल। आता आपण या पट्ट्या लावून घेणार आहोत, म्हणजे बॉर्डर लावून घेणार आहोत। त्यासाठी दुसऱ्या रंगाचं कापड घेतलेलं आहे। चादर आपली सुती होती आणि बॉर्डर ही नायलॉनची असली तरी चालणार आहे। थोडासा कॉन्ट्रास्ट रंग असला की ती दिसायला आकर्षक दिसतं। हे आपण असं जोडून घेणार आहोत। सरळ सरळ शिलाई घालायची आहे। चारही बाजूने आपण पट्टी अशी शिवून घेणार आहोत। आता आपल्या चारही बाजू पूर्ण झालेल्या आहेत। आता एक्स्ट्रा जो कापड होता तो आपण कापून टाकला। आता त्याला उलट करून ही पट्टी पुन्हा शिवून घ्यायची आहे, म्हणजे जी बॉर्डर होती ही बॉर्डर एक बाजू पुन्हा अशी शिवून घ्यायची आहे। चारही बाजूने ह्याच पद्धतीने अगदी सरळ शिवत जाणार आहोत। आता आपण दुसऱ्या बाजूने पुन्हा त्याच पद्धतीने शिवत जाणार आहोत, जेणेकरून छोटे छोटे चौकोन तयार होतील आणि या पायपुसण्याला एक मजबूतीसुद्धा मिळणार आहे। अशा प्रकारे तयार केलेलं पायपुसणं हे साधारण 1.5 ते 2 वर्ष आपण व्यवस्थित वापरू शकतो। घरातील जुने व टाकाऊ कापड असेच टाकून देण्यापेक्षा आपण त्याचा पुनर्वापर करूया आणि हो, स्वनिर्मितीचा आनंद मिळवूया। धन्यवाद।